आदावर्ज है, आप देख रहे हैं एडियन उर्दू खबरनामा। एडियन उर्दू खबरनामे में आपका इस्तकबाल है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। नाज़रीन, खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। औरंगाबाद जिला कलेक्टर की हैसियत से आस्तिक कुमार पांडे ने ओहदा संभाला, सुनील चौहान को विदाइया। वापसी की बारिश से हुए नुकसानात के फौरन पंचनामे किए जाएं, वजीर ज़राअत अब्दुल सत्तार की हिदायत। और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के रूबरू एहतजाज। अब खबरें तफसील से। विदा हो रहे ज़िला कलेक्टर सुनील चौहान ने औरंगाबाद ज़िले के नए ज़िला कलेक्टर के तौर पर आस्तिक कुमार पांडे को ओहदे का कामकाज सौंपा। आज ज़िला कलेक्टर सुनील चौहान को विदाइया दिया गया और नए ज़िला कलेक्टर के तौर पर औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के साबिका एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे ने अपना ओहदा संभाला। ज़िला कलेक्टर सुनील चौहान ने अपने दौर में कई अहम फैसले लिए। कोरोना वायरस के तदारुक के ज़िम्न में उन्होंने सख्त कवानीन पर अमल दरामद कराया। लेबर कॉलोनी के सिलसिले में उन्होंने अहम फैसला किया। आस्तिक कुमार पांडे ने भी कोरोना के दौर में म्युनिसिपल कॉर्पोरेशन में अहम खिदमात अंजाम दी थीं। पांडे ने कोरोना लॉकडाउन के वक्त अहम फैसले किए थे। उन्होंने स्मार्ट सिटी के सिलसिले में भी इकदाम किए थे। माझ्यासाठी मराठवाड्यात काम करण्याचा हा पहिला अनुभव, जरी मी मराठवाड्याचा होत होतो की रिसले मी बाहेरच केली जवळपास मराठवाड पहिल्यांदा आलो असं इथं केलेलं काम नाही माझ्या माणसांसाठी माझं बॅकग्राऊंड ग्रामीणचे अनुभव होता तो मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये काम केलं स्मार्ट सिटीचा सीईओ होतो त्यानंतर कृषीमधला पोस्टग्रॅज्युएट असल्यामुळे त्यातलं माती आणि पाणी स्पेशलाइज असल्यामुळे सगळ्या विषयाला स्पर्श करता आणि जे काम केलं ते तुमच्यासमोर आहे नक्कीच सर त्याच्यामध्ये खूप चांगली रेम्युनरेशन असतील कसं आपल्या नावाचे तुम्ही चव्हाण साहेबांच्या धन्यवाद देतो चार्ज हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण नियमाने आणि प्रॉपर पद्धतीने आज फोन केली गेली आहे आणि त्याबद्दल मी चव्हाण साहेबांचा आभारी आहे आणि त्यांना प्रवेशासाठी मी शुभेच्छा देतो। नऊ महिने जवळपास काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मला देण्याबाबत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माननीय पालकमंत्री महोदयांच्या आणि आपल्या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचे मी आभारी आहे। तर एक बॉटम लाईन जे राहणार आहे माझा तो हेच राहणार आहे की सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास एकच झाला हे इतका माझा एक बॉटम लाईन राहणार आहे। प्रोजेक्ट स्मार्ट सिटी माझा सुरू झालेला आहे मेट्रो कम उड्डाणपूल हे प्रोजेक्ट औरंगाबाद शहराच्या पूर्ण जे फेस आहे ते अपलिफ्ट करणार आहे आणि पूर्ण चेंज करून करणार आहे। तर त्यामध्ये जिथे स्मार्ट सिटी या महानगरपालिकेला आवश्यकता वाटली तिथे जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण खंबीरपणाने त्याच्यासोबत उभा राहील। कारण की जिल्हाधिकारींचा अधिकारी म्हणून आता ग्रामीण क्षेत्रावर थोडासा जास्त भर देण्याची आणि लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत आहे आणि तो फोकस माझा राहणार आहे।
तर हे शासकीय योजनांचे जे अंमलबजावणी आहे ते आणखी प्रभावी गतीने आणि तीव्र गतीने करणार आहे। महाराष्ट्र की सियासत अलाहदा समत में चल रही है, ऐसा मैंने कभी नहीं देखा। ये बात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के चीफ अमित ठाकरे ने कही है। वो औरंगाबाद के दो रोजा दौरे पर आए हुए हैं। पक्षात काम करणारे विद्यार्थी सेनेत काम करणारे विद्यार्थी पाहिजेत, ज्यांची खरच इच्छाशक्ती आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची। आणि ते तुम्हीच बोललात की एवढ्या प्रमाणात आले, त्यामुळे मला अतिशय बरं वाटतंय आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। मला समजून घ्यायचं होतं की मराठवाड्याची परिस्थिती काय, जी मला थोडक्यात माहीत होती आणि महाराष्ट्राची पण माहिती आहे, पण जे तुम्ही बोलला की विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारी, खोलात जाऊन समजून घेणारी एक पण संघटना आजपर्यंत नाही आहे। जे मी समजून घेतोय आणि त्यांना युनिट स्थापनेचा म्हणजे शाखा स्थापनेचा, त्यांच्या महाविद्यालयाबाहेर एक शाखा आपल्या पक्षाची असली पाहिजे। आता मला खाली बरेच विद्यार्थी भेटले जे बोलले की ह्या पक्षाकडून ह्या पक्षाचं कॉलेज आहे, ह्या पक्षाचं कॉलेज आहे, त्यामुळे आम्हाला हा त्रास होतो। त्यामुळे मी त्यांना एकच सांगितलं की कॉलेज कुठच्याही पक्षाचा असो, विद्यार्थी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असला पाहिजे आणि त्यांचे विषय आपणच सोडवून घेऊ शकतो। ज्या आरक्षणाबाबत असतील किंवा बेरोजगाराबाबत असतील किंवा स्पर्धा परीक्षांबाबत असतील, त्या वेगळ्या समस्या झाल्या। ह्या समस्या ज्या आहेत त्या वैयक्तिक समस्या आहेत, ज्या त्यास जे ते विद्यार्थी सामोरे जात असतात ते म्हणजे आता शिक्षक कधी कधी विद्यार्थ्यांवर राग काढतात मुद्दामून, कधी कधी कॉलेज साफ नसतं, कॅन्टीनमध्ये तुम्ही जे पैसे भरता त्या क्वालिटीचं तुम्हाला जेवण मिळतं आहे का, कधी कधी रॅगिंगचा विषय असतो, मुलींची छेडछाड होते। आता मला खाली आज अजून एक विषय आला जो प्रत्येक कॉलेजमध्ये नसतो, महाविद्यालयात नसतो, पण ह्यांच्या महाविद्यालयात होता की शिक्षक मुलींबरोबर गैरव्यवहार करतात, फ्लर्ट करतात किंवा जे काय करतात। आता मी कॉलेज सांगणार नाही, नाव सांगणार नाही, जे आमच्याकडे आलंय आम्ही तो विषय सोडवून घेऊ, पण हा विषय मी इकडे नसतो आलो तर मला कळला नसता। आणि दौरा मी प्रत्येक 5-6 महिन्यांनी करू शकेन, पण त्या 5-6 महिन्यात त्यांना काही अडचणी आल्या तर काय करायचं, त्याच्यासाठी हे युनिट आहे। अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हाई स्कूल खुल्दाबाद के तलबा ने पुलिस स्टेशन और तहसील ऑफिस का दौरा किया और मालूमात हासिल की। आइंदा दिवाली के त्यौहार के सिलसिले में सदर मौलेमा राजेश्री चिमने ने नई तहरीक चलाते हुए अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हाई स्कूल के तलबा को खुल्दाबाद पुलिस स्टेशन और तहसील ऑफिस का दौरा कराया और वहाँ के अफसरान और मुलाजिमीन से तलबा की मुलाकात कराई। तलबा ने अमली तौर पर पुलिस स्टेशन और तहसील ऑफिस के कामकाज का जायज़ा लिया। इस तरह से ये मालूमात तलबा के मुस्तकबिल के लिए कारामद साबित होगी। आम्ही सर्व स्टुडंट्सनी दिवाळीच्या निमित्त काही क्राफ्ट्स बनवलेले होते, जे आम्ही आमची कला त्याच्यातून दाखवली होती। तर आम्ही सर्व स्टुडंट्स ते आमच्या देशासाठी जे काम करतात, जे कार्य करतात, त्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्यांना हे गिफ्ट देत आहेत दिवाळीच्या निमित्त। तर आम्ही सर्वांनी हे त्यांना देण्यासाठी आम्ही ते पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। तर आम्हाला त्यांनी इथे पोलीस स्टेशनला व्हिजिट दिलीत आणि आम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र बघितले। यातील आमच्यासोबत आलेले काही विद्यार्थ्यांना या सर्वांना बघून काही प्रोत्साहन मोटिवेशन मिळालं, ज्याच्यातून काहींना असं वाटलं की आपणही यांच्यासारखे समोर जाऊन पोलीस बनावं। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत। आम्ही दिवाळीनिमित्त आमचे जे देशाचे रक्षक आहे त्यांना दिवाळीनिमित्त काही गिफ्ट देण्यासाठी आलो होतो। थँक्यू। बरं, तुम्हाला काय वाटतं इकडे आल्यावर? इथं आल्यावरती खूप छान वाटतंय। आम्ही इथे लॉकअप बघितले, बॉकी टॉप बघितले, शस्त्र बघितले, हेलमेट, ढाल सगळं बघितलं। थँक्यू। आज़ाद समाज पार्टी की सहाफती कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया था। इस मौके पर मीडिया को मजीद मालूमात दी गई। लेकिन औरंगाबाद में अभी सड़कों पे पानी ज्यादा है, घरों में पानी कम आ रहा है। सरकार को चाहिए जब जो टैक्स मुंबई में भी नहीं है, पुणे में भी नहीं है, नागपुर में भी नहीं है, वो टैक्स औरंगाबाद में हैवी टैक्स और फिर पानी की कोई सुविधा नहीं।
आम जनमानस का ध्यान रखना सरकार की जिम्मेदारी है, सरकार इस विषय पर सोचे। भीमा कोरेगांव का जो इंसिडेंट हुआ था, खैरलान जी का जो प्रकरण है, उसमें जो आंदोलनरत साथी थे, आज तक भी उनके मुकदमे सरकार ने वापस नहीं लिए। जबकि महाराष्ट्र में जो मराठा क्रांति मोर्चा था आरक्षण के लिए, उनके मुकदमे सरकार ने वापस लिए। अच्छी बात है, कोई अपने हक के लिए बोलता है तो उस समय सरकार उसके आंदोलन को खराब करने के लिए तमाम तरह से प्रयास करती है, आंदोलन को बदनाम करने के लिए। लेकिन सरकार को समय रहते हुए जो झूठे मुकदमे लगाए गए उनको वापस ले लेना चाहिए। तो मेरी सरकार से मांग है कि भीमा कोरेगांव और खैरलांजी प्रकरण के मुकदमे वापस ले जाए। और अब एक जो सबसे इम्पोर्टेंट मामला जो आजकल बड़े पैमाने पर चल रहा है महाराष्ट्र में, उसके बाद इसलिए करनी पड़ेगी क्योंकि आरएसएस का हेडक्वार्टर नागपुर में है। मैं पिछले कुछ दिनों से देख रहा हूं कि मोहन भागवत जी बड़े बदले बदले से नजर आ रहे हैं, उनके स्टेटमेंट भी थोड़े से बदल गए हैं, उनकी भाषा शैली में परिवर्तन। वो कह रहे हैं कि जाति खत्म कर देनी चाहिए, वर्ण खत्म कर देना चाहिए। आज जो प्यारी प्यारी बातें हो रही है, जैसे कुर्बानी से पहले बकरे को खूब खिलाया पिलाया जाता, मुझे लगता है ये उसी की देर, उसी की देन है, या उसी की तरफ इशारा किया जा रहा है। वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था खत्म करने वाले लोग क्यों मांग कर रहे हैं कि खत्म कर दी जाए? इनको कर देना चाहिए, इनके पास तो सरकार है। जाति के आधार पर जो अन्याय सह रहे हैं इस देश में, शेड्यूल कास्ट, बैकवर्ड और माइनॉरिटी के लोग, शेड्यूल ट्राइब के लोग, उनके उन्होंने जो अन्याय सहा है, इसका इसके बारे में बोलने से काम चल, धरातल पर काम करना पड़ेगा। तो मुझे ऐसा लगता है कि जो आंदोलन चल रहा है उसकी वजह से मोहन भागवत जी के सुर बदले हैं, लेकिन इनकी कथनी करनी पहले से फर्क है। ये जो आज इस तरह की बातें कर रहे हैं, वो इसलिए कर रहे हैं क्योंकि जनता का दबाव है, लोग खड़े हो रहे हैं अपनी लड़ाई के लिए। और मुझे उम्मीद है कि जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा कि 21वीं सदी हमारी, कमजोर लोग जो है अपनी ताकत का एहसास कर रहे हैं, और बहुत जल्द जो है बाबा साहब अम्बेडकर के आदर्शों पर, उनके सपनों पर आधारित भारत की तरफ हम लोग बढ़ रहे हैं। औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के रूबरू राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से मुलाजमीन के मुख्तलिफ मतालबात पर इंसाफ देने के सिलसिले में शदीद एहतजाज किया गया। आज ये महानगर पालिका देखिए, महानगर पालिका औरंगाबाद शहर की कितना अच्छा काम कर रही है। ये बेचारा दशरथ बोल के गरीब, इसने चारों तरफ से अपील ला लिया क्या, मेरे को सफाई कर्मचारी की ड्यूटी दो, कोरट का आदेश ला लिया, सब ला लिया। ये नवगिरे है, इसने सब ला लिया, इसकी मम्मी ने सफाई का काम किया है। तो यहाँ के अर्चना फेटे बोल के है, अर्चना फेटे बोल के यह कहती है कि ये मेरे को समझता नहीं, ये जातिवाद एससी समाज के साथ। और जो जगहों पे वो बैठी है अर्चना फेटे, भारत के सीएम, क्या इनको ये कहता हूँ कि भाई कैसे अधिकारी बैठे हुए जो कोरट का अपमान करते है, कोरट का शोषण करते है, तो ऐसे अधिकारी को, ऐसी महिला को बिठाने का अधिकार नहीं चाहिए। और दूसरी बात मैं ये कहूँगा कि औरंगाबाद के फोर क्लास काम करते हैं तो उनको कोई सुविधा दे ही नहीं जाती है। फिर अभी दिवाली आ रही है, रमजान ईद आ रही है, 14 अप्रैल आएंगी, हमको बोलना पड़ता है कि बोनस दो। कोरोना का सामना कौन करता था? पुलिस प्रशासन और सफाई कर्मचारी, इनको ये भी बोलना पड़ता है। तो औरंगाबाद के म्युनिसिपल महानगर पालिका के चौधरी साहब डॉक्टर अभिजीत भैया साहब से विनंती चाहते हैं हम, क्या तुम्हारे अधिकारी क्या काम कर रहे हैं इधर, इनके ऊपर जरा ध्यान रखो अभिजीत साहब, हम हाथ जोड़ के विनंती चाहते हैं। अगर न्यायालय के बारे में बोलते हैं तो वो बोलते हैं कि मेरे को कुछ पता नहीं, मेरे को समझता नहीं, ऐसा बोलते हैं मैडम। क्या बोला और इन्हों क्या इनकार कर रहे? 30 दिन के अंदर रोजनदारी काम पे लो, उन्होंने रोजनदारी पे ले लिया मेरे को। फिर मैंने 7 साल काम नौकरी कर दिया किया, नौकरी करने के बाद मुझे परमानेंट कर दिया। परमानेंट करने के बाद 3 साल के बाद मुझे नौकरी से निकाला। क्यों? क्योंकि मैंने न्यायालय को झूठा बोला, इसलिए न्यायालय ने झूठे आदेश करे। तो न्यायालय आग बंद करके के नहीं आदेश कर सकते ना, तो उनको कागज डॉक्यूमेंट चेक करके इनको काम को लेने पे लेने के वास्ते बोले थे। अब न्यायालय का आदेश है कि आपको काम पे ले। हाँ, तो 10 साल के बाद इन्होंने कॉल को झुटला रही है लोग। खबरें और भी है, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का, वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं, देखते रहिए एडियन उर्दू न्यूज। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर।
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना बहुत मस्त लगे आपको। ये ना सर, सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। वापसी की बारिश की वजह से हुए फसलों के नुकसानात के पंचनामे फौरन करे। ये बात कहते हुए वजीर ज़राअत अब्दुल सत्तार ने कहा कि रियासती हुकूमत किसानों के साथ है, नुकसान ज़दा किसान फिक्र न करे। राज्यातील हवाल झालेल्या शेतकऱ्यांना, जे हवालदील झालेले शेतकरी आहे त्यांना माझी एक नम्र विनंती आहे का, आपल्या 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस जास्त पडला त्यामुळं मोठ्या प्रमाणावर काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी मी ही चर्चा करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्याचा नुकसानीचा पंचनामा होईल आणि सर्व माहिती शासनाकडे आल्यानंतर याच्यामध्ये शासन अंतिम निर्णय घेईल। अंतिम निर्णय घेताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून सर्व शेतकऱ्यांचे जे झालेले नुकसान आहे त्याचे एकदा पंचनामे झाले तर निश्चित आपल्याला कळेल की कुठं काय नुकसान झालेली आहे, कशा पद्धतीने नुकसान झालेली आहे। हे परतीचा पावसामुळं प्रत्येक वर्षी कधी ना कधी अशा पद्धतीने नुकसान होत आहे। मी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी कमीत कमी 6,000 कोटी पहिल्यांदा जे काही जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये जे पाऊस पडला त्याची नुकसान भरपाई दुपटीने NDRFच्या नियमच्या डबल पैसे दिले। त्यानंतर 1 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टर, 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई, ज्यांच्याकडे शेतीचा जास्त असेल 3 हेक्टरपर्यंत त्यांनाही नुकसान भरपाई देण्याचं काम केलं। अनेक नुकसानीचे वेगवेगळे पीक आहे, वेगवेगळ्या पिकाच्या बाबतीत ज्या आमच्याकडे आलेल्या तक्रारी आहे, अनेक वर्तमानपत्रातून अनेक चॅनलवर काही माहिती आली आणि ही सर्व माहिती जमा करून मी स्वतः आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये दौरा करेल आणि त्याची सर्व माहिती एक एक जमा करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल। मला शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे का, आपण आपल्या जे झालेली नुकसान त्याच्याप्रमाणे जी मागणी, हीच मागणी आम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून पीक विमा कंपन्याशीही केंद्र सरकारचे जे देशाचे कृषी मंत्री आहेत तोमर साहेब त्यांच्याशीही चर्चा केली जाईल आणि त्यांच्या चर्चेनुसार राज्य सरकार, केंद्र सरकार, NDRFचे नियम आणि सातत्याच्या पावसामुळं, परतीच्या पावसामुळे झालेला नुकसान याची नुकसान भरपाई देण्यासाठी जी काही खरी परिस्थिती आहे, जी काही सत्य परिस्थिती आहे, जे काही झालेला वस्तुनिष्ठ पंचनामे असतील, जे जे पिकाचे नुकसान झाले त्याच्या नुकसान भरपाईचा निश्चित महाराष्ट्र सरकार विचार करेल। शेतकरी हवालदिल होऊ नये, शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे। महाराष्ट्र रियासती क्रांतिकारी जनरल कामगार युनियन की जानिब से मुलाजमीन के मुख्तलिफ मुतालबात पर एहतजाज किया गया और डिविजनल कामगार डिप्टी कमिश्नर को महजर पेश किया गया। जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि कामगारांच्या दिवाळीचा आज दिवाळीच्या सणावरती कोविडच्या पासून आज बरेच दिवसपासून कामगारांना कुठल्याही प्रकारचं अनुदान आलेलं नाही आणि या अडचणीच्या काळामध्ये शासनाने या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अनुदान सानुग्रह अनुदान म्हणून किमान 10,000 रुपये तरी मंजूर करावं या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत। तरी याची सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा असं मी विनंती करतो। अधिकारी जनरल कामगार विंगतर्फे आज तीव्र धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। कामगारांचे बोनसचे प्रश्न, पादल अर्थसहाय्य, प्रलंबित शिष्यवृत्ती, प्रलंबित रिन्यू आणि प्रलंबित नवीन नोंदणी याच्या ज्या त्रुटी आहेत त्यासाठी आम्ही इथं तीव्र आंदोलन केलेलं आहे। शासनाला आमची अशी विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर प्रश्न त्यांनी मार्गी लावावे। 2-3 महिन्यापासून सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ ही प्रलंबित असून त्याचा कार्यकालही संपलेला आहे। ही वेतनवाढ तात्काळ करण्यासाठी आज हे निदर्शने करण्यात आले। तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील जे नोंदणीकृत कामगार आहेत त्या कामगारांना आर्थिक सहाय्य किमान 10,000 रुपये व जे बंद पडलेलं आर्थिक सहाय्य 5,000 रुपये हे शासनाने तात्काळ चालू करण्यासाठी या संदर्भात आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। तसेच त्यांच्या प्रलंबित अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, स्कॉलरशिप असेल, डेथ क्लेम असेल, विवाह क्लेम असेल, या अशा अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित असल्यामुळं
या ठिकाणी आम्हाला आज निदर्शने करण्यात घ्यावी लागेल. नक्कीच नक्कीच या ठिकाणी काही स्कीमवरती शासन दुर्लक्ष करते आणि त्याचा पाठपुरावा विभागाने करावा असं मी शासनाला विनंती करतो. की सबको जो 5,000 जो बंद हो गए वो सबको मिलना चाहिए. जितने लेबर काम कर रहे सबको मिलना चाहिए. स्कॉलरशिप पिछले साल से नहीं मिली मगर यह साल से चालू होनी चाहिए. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के खिलाफ काली पीली टैक्सी ड्राइवर्स और मालिकान ने एहतजाज करते हुए डिप्टी कमिश्नर को मेमोरेंडम पेश किया. औरंगाबाद जिले में जे स्मार्ट सिटीच हे यानी जे प्रकरण चालवलं महानगरपालिकेने हे प्रकरण जे महानगरपालिकेने चालवलं ते आमच्या काळ्या पिवळ्या धारकांना जे आहे त्याचा त्रास होतोय. त्रासचं कारण असं का आम्ही वर्षकाठी जे तर 50-55,000 रुपये जे तर आठवला त्याचा टॅक्स इन्शुरन्स पासिंग हे सारा करून घेतो 200 रुपये रोजप्रमाणे. पण आज जे तर यांनी स्मार्ट सिटी चालू केली आणि ती स्मार्ट सिटी जी आहे तर थांब्यावर जे काळी पिली जे थांब्यावर येते 10-5 सीट घेऊन चालल्या जाते 10-5 संपूर्ण जिल्ह्यात हे चालचाल आहे. आम्ही याच्या पहिले कमिशनर साहेबाला जे आहे ते एक पत्र दिलं होतं त्याच्यानंतर जे तो स्मरण पत्र दिलं. पण आज जे तर आमची अतिरिक्त साहेबाशी बोलणी झाली निकम साहेबाशी तर आमचं म्हणणं असं होतं की जे 1995 जे आहे तर यांनी एक चालू एस टी चालू केली होती ग्रामीण भागात सिटी बस. पण ते तर आम्ही त्याच्या विरोधात जे तर कोर्टात गेलतो. कोर्टानं आमच्या बाजूने न्याय दिला असं सांगितलं का बाई हे तुम्ही बंद करा आणि बसस्टँडपासून बसस्थानकापासून जे तर 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये महानगरपालिका आधीमध्ये चालवा. ते आमच्याकडे असं जी आर होतं ते जी आर आम्ही जे आहे तर कमिशनर साहेबाला लावून दिलेलं आहे. आणि आता साहेबाशी आमची चर्चा झाली तर साहेबाने त्यांना बी ते स्मार्ट सिटीवाल्यांनी जे तो बोलवलं. सोमवारच्या दिवशी आमची एक बैठक आहे त्या बैठकीत जर आमचं काम झालं नाही तर याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या 1000 ते 1500 गाड्या आम्ही ह्या महानगरपालिकेच्या कंपाऊंडमध्ये आणू आणि याची सर्वसरी जबाबदारी महानगरपालिकेवर काही बरे वाईट झालं तर याची सर्वसरी जबाबदारी महानगरपालिकेवर. आता सध्या 150-200 गाड्या बाहेर उभ्या आहे आणि आम्ही पाण्या पावसात जे धंदे सोडून जे तर याच्या मागं लागलो बाई एक आज बंद होईल परवा बंद होईल पण यांच्या कारणावरती जो काही रेंगत नाही. म्हणून आज जे आहे तर तिसऱ्यांदा आम्ही अतिरिक्त साहेबाला भेटलो. अतिरिक्त साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की बा सोमवारी अधिकाऱ्यांना बोलवलं सोमवारी काहीतरी आपण निर्णय घेऊ. 66वे धम्मचक्र प्रवर्तन दिन के जिम में मुनक़िद मैराथन मुकाबले में गरुड़ झेप के तलबा ने बाजी मारी. 66वे धम्मचक्र प्रवर्तन दिन के सिलसिले में गंगापुर तालुके के जोगेश्वरी में बौद्धिस्ट यूथ ग्रुप लोबिनी बौद्ध विहार कमेटी और महिला मंडल के इश्तराक से अजीम मैराथन मुकाबले का अहतमाम किया गया था. इस मौके पर मुकाबले में हिस्सा लेते हुए गरुड़ झेप के 100 तलबा ने शिरकत की और मुकाबले में बाजी मारी. इस ग्रुप ने अव्वल दुवम और सुवम मुकाम हासिल कर लिया. नाजरीन खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र. औरंगाबाद जिला कलेक्टर की हैसियत से आस्तिक कुमार पांडे ने ओहदा संभाला. सुनील चौहान को विदाइया. वापसी की बारिश से हुए नुकसानात के फौरन पंचनामे किए जाएं. वजीर ज़िराअत अब्दुल सत्तार की हिदायत. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के रूबरू एहतजाज. ये थी आज की चंद अहम खबरें. इसी के साथ एडियन उर्दू खबरनामा इख्तिताम पजीर होता है. कल दोबारा मुलाकात होंगी चंद नई खबरों के साथ. देखते रहिए एडियन उर्दू न्यूज़.